भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटतात. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निदर्शनं करत हे पुस्तक मागे घेण्याची तसंच त्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. देशात घडणाऱ्या सामाजिक राजकीय घटनांचे पडसाद हल्लीच्या काळामध्ये सर्वात आधी उमटतात ते कॉलेज कॅम्पसमध्ये, आणि पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज त्याला अपवाद नाही. यापूर्वी देखील अनेकदा या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आज पुन्हा तुम्ही इथे सर्कल जवळ जमला आहात. विषय आहे पुस्तकाचा, जे लिहिलं गेलं ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली गेली, आणि त्या संदर्भात तुम्ही तुमचं म्हणणं मांडतात. काय तुम्हाला सांगायचं आहे? नाही, या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना करणे बरोबर नाही. नरेंद्र मोदीच्या जवळ जर काही चांगले गुण असतील तर तुम्ही ते तुलना न करताही मांडू शकता. पण या ठिकाणी तुलना करण्याचा उद्देश काय आहे? त्या महापुरुषाची उंची कमी करण्यासाठी, समाजामध्ये दुही निर्माण करण्यासाठी, तेढ निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, इतकंच मला म्हणायचं. सर्वप्रथम तर भगवान गोयल यांनी जी मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली ती निषेधार्थ आहे, त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो. आणि हे सरकार प्रणित आहे असंही माझं म्हणणं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी मोठी उंची आहे, त्यांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे, ते वेगळं करून त्यांचं धर्मनिरपेक्ष, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण हे तत्व दूर करून एखादा पर्टिक्युलर अजेंडा पास करण्यासाठी हे सरकारने केले, त्यामुळे मी नक्कीच निषेध करतो. तुला असं वाटतं राजकारण याच्यामध्ये घडते, कारण एक एक करून घटना ज्या देशामध्ये घडतायत सगळं वातावरण कॅम्पसेस मधलं किंवा समाजातलं अस्वस्थ असल्याचं आपल्या लक्षात येत आहे. आपण जर एकंदरीत बघितलं जे मोदी शासन आहे का, ते इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूवर इकॉनॉमीच्या मुद्द्यावर इतकं ढासळलं आहे की त्याला स्किप करण्यासाठी, ते मुद्दे जे मूलभूत प्रश्न आहे देशाचे ते हाकलण्यासाठी NRC CAA असो आजचा हे मुद्दा देखील त्याला अपवाद नाही. त्याच्यामुळे मूलभूत प्रश्न डावलण्यासाठी इतर मुद्दे काढायचे, 370 हटवायचं अचानकच, हे काढून काय करायचं, लोकांचं लक्ष हटवण्याचं, हे यावरचं राजकारण करायचं, हे माझं स्पष्ट मत. भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हिडिओ जरी काम आहे. अरुण मेहत्रे.